देशभरामध्ये मोदी है तो मुमकिन है असं म्हणणारे जे लोक होते त्या सगळ्या भक्तगणांच्यासाठी तो चपराक आहेच, पण असं म्हटल्यावर ज्या अनेकांची उमेद थोडीशी खचल्यासारखी होत होती तर सगळ्यांच्यासाठी हा ऊर्जादायी निकाल आहे। एकूण गेल्या 9 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने मोदीजींनी एक प्रचंड नकारात्मकतेचं आणि काय म्हणता येईल हेट पॉलिटिक्स पसरवलेलं आहे त्याला लोक कंटाळलेले आहे। इथली बेरोजगारी असेल, महिला असुरक्षा असेल किंवा इथला ग्रोथ रेट जी अगदी थंडावलेली आहे, या सगळ्यांचा विचार करता मला वाटते कर्नाटकची जनता अत्यंत सुजान आहे। नाही म्हटलं तरी दक्षिण भारतातले लोक हे प्रगत विचारसरणीचे आहेत आणि निश्चितपणे त्याचा फायदा किंवा त्या निकालाची एक ऊर्जा ही महाराष्ट्रात तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल। मैम ये बताइए महाराष्ट्र कर्नाटक में जिस तरह से चुनाव नतीजे आ रहे हैं और कांग्रेस पार्टी को आगे दिख रहे हैं, इसमें महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी को किस तरह से फायदा होगा? देखिए कांग्रेस जो है ये महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी के गठबंधन का एक हिस्सा है, तो यकीनन जब कर्नाटक में कांग्रेस आगे बढ़ती है तो महाराष्ट्र में हम सारे खुश होना बड़ा लाजमी है। और साथ ही साथ हम यह भी देखते हैं कि जिस तरह से पिछले 9 सालों से एक माहौल बनाया गया था कि मोदी है तो मुमकिन है, अब यह हम कह सकते हैं कि मोदी भी हार सकते हैं। बीजेपी कितना भी मोदी जी का चेहरा सामने लाए, मैं आपको बता दूं कल शायद किसी चैनल वालों ने एक सर्वे रखा हुआ था और सर्वे पर क्या किया उन लोगों ने कि कांग्रेस का फोटो जो है वो राहुल जी का फोटो लगा दिया और बीजेपी का जो है वो जेपी नड्डा जी का फोटो लगा दिया। यानी जब जब जीत होती है तो मोदी जी का फोटो आगे आ जाता है और जब हारने का समय आता है तो मोदी जी हार का क्रेडिट बिल्कुल कतई कतई नहीं लेते हैं, तो जेपी नड्डा की फोटो लगा दी। ये जो मोदी जी की जो हरकतें हैं यही पार्टी को ले डुबोने वाली है। आज की तारीख में हम कर्नाटक में जो 115 से 118 सीटें कांग्रेस आगे चल रही है इसे लेकर काफी संतुष्ट है। बिल्कुल बिल्कुल, जिन राहुल गांधी को बीजेपी के स्लीपर सेल ने पप्पू साबित करने की कोशिश की, वह पप्पू सबका बाप निकला है यह इस आने वाले रुझानों ने बता दिया। मराठीतून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झाला का आणि काय सांगू? प्रश्नच नाही। राहुल गांधींना त्यांची इमेज खराब करण्याचा डॅमेज करण्याचा प्रयत्न, त्यांचीच काय एकूण नेहरू गांधी आणि त्या सगळ्या मॉडेलची डॅमेज करण्याचा प्रयत्न हा भाजपाकडून सातत्याने झाला, परंतु ज्या राहुल गांधीला भाजपाच्या स्लीपर सेलने पप्पू ठरवण्याचा प्रयत्न केला तो पप्पू सगळ्यांचा बाप ठरत आहे। पप्पू सिर्फ पास नहीं हो गया है, पप्पू मेरिट में आ रहा है। नाही, भाजपची ही फार जुनी सवय आहे, जेव्हा कधी भाजपा वेगवेगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरते तेव्हा तेव्हा भाजपा आयदर महापुरुषांच्या फोटो आड लपते। जशी महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा काढण्याचा प्रयत्न झाला पण ती फेल गेली, अगदी संभाजीनगरमध्ये तर सावरकरांना मानणारे 23च लोक होते का असा प्रश्न पडला, कारण त्या गौरव यात्रेत 23च लोक होते। तर हे सगळं जर पाहता कधी धर्माच्या आड लपायचं कधी महापुरुषांच्या आड लपायचं, मला असं वाटतं की आता लोकांना हा सगळा डाव कळलेला आहे, पब्लिक आहे। तुमची सभा होत्या रामटेकमध्ये, रामटेक जो शिवसेनेचा गड आहे, सभा होणार आहे तुमची काय सभेच्या माध्यमात? रामटेकमध्ये आज आम्ही सभा करतोय, महाप्रबोधनचे जे दौरे चालू आहेत त्या दौऱ्यांमधला हा एक महत्त्वाचा टप्पा जो आमच्याकडून नेमका नागपूर सुटलेला होता तिथे आम्ही करतोय आणि अपेक्षा आहे आम्हाला, कारण महाराष्ट्रात जी एकूण कटकारस्थानं होतात ती सगळी रेशीम बागेतनं बाहेर पडतात। इवन काल जी नवीन फडणवीस साहेबांनी कोर्टाच्या निकालाच्या संबंधाने नैतिकता हा शब्द वापरला, जर ऑनरेबल कोर्टाने स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप गैरलागू होता असं कोट केलेलं असताना सुद्धा फडणवीस साहेब ज्या नैतिकतेच्या गप्पा मारतात ती नैतिकतेची व्याख्या रेशीम बागेतनं तयार होते। त्यामुळे मला वाटतं की मी रेशीम बागेच्या प्रभावित झालेल्या या सगळ्या परिसरामध्ये आमची सभा होणं फार गरजेचं आहे। आणि पण मॅडम महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल दिसत नाहीये, तुमच्यावरती अजित पवार ज्या पद्धतीने बोलले, ताई दादा तुम्ही बोलता वगैरे, तुम्ही काल बोललात, पण तुम्ही आता खूप उत्साहित दिसतात, महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही ना? लक्षात घ्या मी कालही म्हटलं की अजित दादा हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्या कार्यक्रमात तो इन्सिडेंट घडला तो कम्प्लिटली अराजकीय कार्यक्रम होता आणि त्यात इंटेन्शनली कोणालाही बोलणे
असे काहीच ठरवून नव्हते. तो एक इमोशनल फ्लो होता. त्या इमोशनल फ्लोमध्ये विशेष म्हणजे दादांचे नावही त्याच्यात अजिबात उल्लेखलेले नाही, तुम्ही पुन्हा एकदा बघा. पण तरीसुद्धा बातम्यांचा थंबनेल म्हणा किंवा इतर गोष्टी, दादांनी काल जे काही म्हटलं मी दादांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ऐकेल, पण त्याची एक गोष्ट नाही ऐकणार की तुम्ही आम्हाला नाही सांगायचं. आम्ही दादांना सांगू, वारंवार सांगू, कारण दादा आमचे नेते आहेत, दादा आमचे हक्काचे आहेत, दादा महाविकास आघाडीचा एक महत्वाचा घटक आहे. दानवे तुमचे नेते आहेत आणि त्यांना त्यांच्याकडे तुम्ही जायला पाहिजे असं ते म्हणाले. अहो दानवे पण आमचे आहेत, आमच्या निलमताई सुद्धा आहेत. मी म्हणून म्हटलं की पर्टिक्युलर कोणा एकाचं नाव घेतलेलं नाहीये. विरोधी बाकावरच्या कुठल्याही माणसाने आवाज उठवणं अपेक्षित आहे. जसं की हा सगळा बाईट ऐकल्यानंतर मला रत्नागिरीतनं आमचे आमदार वैभव नाईकांचा फोन आला आणि वैभव दादा म्हणाला की ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे, आमची चूक आहे की आम्ही सभागृहात हा क्वेश्चन रेज करायला पाहिजे होता. कारण आपण पाहिलं असेल की शीतल म्हात्रे प्रकरणामध्ये यामिनी जाधव आणि त्यांच्या सकट अनेक महिला तिकडे आक्रमक झाल्या होत्या. इकडे तर सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये कंटेंट होता, बट हाऊ एव्हर राहून गेलं असेल. परंतु मला असं वाटतंय की मी जी मांडणी केली होती ती मांडणी कुठल्याही राजकीय सभेतली नव्हती, ती खूप एका निवडक कार्यक्रमातली. तुम्ही दादांचं नाव घेतलं नाही, पण तुमचे नेते जे आहेत संजय राऊत हे वारंवार काँग्रेसला असेल राष्ट्रवादी असेल डिचवण्याचा प्रयत्न करताय आणि त्यांच्याकडून म्हणजे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्याकडून असं वक्तव्य येतं की तुम्हाला महाविकास आघाडी तोडायची आहे का, कुठेतरी हलबल दिसत नाही. आम्हाला जर महाविकास आघाडी तोडायची असती तर आम्ही अनेक मुद्दे असे होते की ज्या मुद्द्यांवर बोलू शकलो असतो. आपल्याला आठवत असेल की विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये विदर्भात जी आमची जागा होती ती जागा आम्ही सपशेल माघार घेतली त्याच्यामध्ये. कारण आम्हाला असं वाटलं की काँग्रेसचे सुनील केदार असतील, नानाभाऊ पटोले असतील, जर हे आग्रह धरत असतील की आम्ही ही सीट काढू शकतो तर आम्ही थांबलं पाहिजे, आणि आम्ही थांबलो, आम्ही त्याच्यात काहीच बोललो नाही. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी तोडण्याचा अजिबात विचार कधीही करत नाही आहोत. राहिला प्रश्न सन्माननीय राऊत साहेबांचा, तर आपण समजून घ्या की राऊत साहेब एकाच वेळेला दोन भूमिका अदा करतायत. एक की ते एका पक्षाचे सन्माननीय नेते आहेत, दुसरीकडे ते सामनासारख्या वर्तमानपत्राचे संपादक आहेत. त्यामुळे संपादक म्हणून त्यांचा जो एक फ्री हँड आहे तो ते वापरतात. तो तटस्थपणे एक पत्रकार म्हणून ती भूमिका मांडणं, एरवी जर त्यांनी एक कल्लीपणा केला तर तुम्हीच लोक पुन्हा म्हणाल की राऊत साहेबांनी पत्रकारितेचा धर्म वाटवला, म्हणजे तुम्ही आम्हाला पायी चालू देणार नाही आणि घोड्यावरही बसू देणार नाही, ऐसा कैसे चलेगा दादा. आम्ही कर्नाटकच्या निकालाबद्दल बोलत होतो. कर्नाटकच्या निकालाचं एकूण जे आजचं वातावरण आहे त्यावरती आम्ही बोलत होतो. तेव्हा त्यांचं असं म्हणणं पडलं की होय आम्ही जरा पिछाडीने आहोत, परंतु काय कर्नाटकमध्ये कोणतंच सरकार दोन वेळा कंटिन्यू करत नाही, त्यामुळे आम्ही कदाचित यावेळेला पिछाडीवर आहोत. पण मी त्यांना म्हटलं की तुम्हाला असं वाटत नाही का, असं वाटत नाही का दानवे साहेब, की मोदीजींची वाढती नकारात्मकता ही या सगळ्या गोष्टींवर परिणाम करते? तर ते म्हणाले आता फार गर्दी आहे, नंतर बोलूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.